ज्या अगोदर आम्ही मागच्या टर्मला संजय मंडलिंगला मतदान केलं अजून त्या व्यक्तीला मी बघितलेलं नाही. मंडलिंगांचं काम काय नाही सध्या आमच्या भागात आलेले नाही. खासदार कधी दिसतात आमदारांनी कालच्या आमदारांनी काम करायचं. मोदी सरकारनं काश्मीर प्रश्न केवढा मोठा गंभीर होता आणि राम मंदिर हे दोन जे विषय झाले की फार महत्वाचं काम झाले. राम मंदिर बांधून होत नाही हो. शिवाजी महाराजांचं आमच्या समुद्रात जे उद्घाटन केलं ते 5000 कोटी कुठे गेलेत. आज म्हणले की ज्या वडिलांनी आज शिवाजी पूल बांधला म्हणून आम्ही ये जा करतो. रेल्वे व्यवस्था, राधानगरी असेल, काळामोडे धरण असेल, यांच्यामुळे ही जी हरित क्रांती निर्माण झाल्या ती शाहू महाराजांच्यामुळे झाल्या. हल्दीपासून शियापर्यंत आणि कदाचित उसगावपासून कोल्हापूरचा पेट्या असतील तर हे संपूर्ण हिंदुत्वाची विचारच असल्यामुळं कदाचित चित्र वेगळं दिसतं. संजय मंडलिंगांनी आजपर्यंत आमच्या इकडच्या भागात काय तशी सेवा काय केली नाही. निवडणुकी पुरतं मत मागा येतात नाही, मतं घेतात नाही, जात्यात तिकडे बघत नाही. जरी उभारलंय तर मोदी म्हणून मत आमच्या भागात बंटी पाटलांची ताकद लागणार. करून पोर बंटी साहेब कट्टर समर्थ काय आपण कागल तालुक्यामध्ये जर गेला तर मेट्रो सिटीत गेल्यासारखं कागल तालुका आहे. हे फक्त मंडलिंगांच्यामुळे आहे. दोन चार तालुक्यात तरी पूर्ण कोल्हापूर शहर कम्प्लीट महाराजांच्या पाठीमागे आहे. 60 वर्ष झाले इतिहासांचा आहे. शेतकऱ्याला कधी 5 रुपये तरी मिळाला का. स्वामीनाथन आयोग जो लागू करायला पाहिजे होता तो लागू केला नाही. 70 वर्ष काँग्रेस जिथं आपण मतदान करायला जातो ती शाळा कोणा जाय. मोदीजीच पाठी आहे. भरपूर पुण्य आपल्या राज्यांचं कोल्हापूर जिल्ह्यासाठी. पहिल्या 10 मध्ये मिलिटरीचं कुठं नाव सुद्धा नव्हतं पण आज कुठल्या जगानं आपल्याला खोकून बघायला सुद्धा काम नाही. पहिल्या 4 मध्ये आपण सामर्थ्यवान झालेलो आहे. हे फक्त मोदीमुळे झालेलं आहे. शेतकऱ्यांचा जो कल आहे मतदानाचा तो मात्र मला मोदीच्या विरोधातच दिसतोय. स्थानिक इथल्या शाहू महाराजच बघणार कारण मंडलिक 5 वर्ष इकडे फरकलेलंच नाही. फोर व्हीलरला 12% GST आणि शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर घ्यायला गेल्या 28% GST. निवांत आणि कोल्हापूर जिल्हा एक नंबर मध्ये आहे. फक्त शाहू महाराजच्या कृपेनं शाहू महाराजांनी जाऊन सहजासहजी कुठलाही माणूस जाऊन कार्य आणू शकत नाही. तसं मंडलिकाच्याकडे जाऊन हक्कानं आम्ही आणू शकतो. शेतकरी आपसापसात भांडत येत एकमेकाला वाट देत नव्हती. शाहू महाराज स्वतः 20 फुटाची रस्ता कम्प्लीट वडन गे ते निघवे ते सोनतळीपर्यंत सगळी रस्ता त्यांनी आपल्या मालकीची दिली आहे. हातकणंगले गरुड मडतोळा भाग येतोय. या जिल्ह्यात तालुक्यासनी वरदानच आहे. शाहूमारांनी धरण बांधले होते त्यामुळे त्याची परस्पर म्हणून आम्हाला या शाहूमारला मतदान करावं लागणार. आम्ही करणारच. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझा मध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. दर्शकांनो, संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या संदर्भानं त्या ठिकाणी रोज नवनवीन पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी घडत आहेत. आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं सातत्यानं वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक लोकांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीतल्या काय गोष्टी काय चर्चा आहे त्यांचे मुद्दे काय ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. लोकसभेची ढोल आणि मुद्द्याचं बोल असं म्हणत गावोगावी जाऊन आपण जो कार्यक्रम करतोय त्यातला आजचा भाग हा कोल्हापूर शहराच्या जवळ असलेल्या वडिंगे नावाच्या गावातून आपण त्या ठिकाणी करतोय. खरं तर 12-12.5 हजार मतदानाचं अतिशय मोठं महत्वाचं आणि कोल्हापूरच्या एकूण राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावणारं हे वडिंगे गाव आहे. त्या वडिंगे गावातील लोकांच्या नेमक्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय प्रतिक्रिया येत्या ह्याकरता आपण आज जाणून घेणार आहोत. खरं तर या कोल्हापूरची निवडणूक छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशा पद्धतीची आहे आणि नेमकं मग लोक कोणाला स्वीकारणार आहेत, लोक कोणाच्या बाजूने बोलत आहेत, लोकांचे मुद्दे काय आहेत या संपूर्ण गोष्टी खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. खरं तर थोडासा संध्याकाळची वेळ आहे, गावामध्ये याच वेळा बरीच लोक येतात त्यामुळं ही वेळ निवडली. त्यामुळं जर कॅमेरामध्ये काही अडचण आली तर ती अंधार आहे, ती गोष्ट समजून घ्याल ही अपेक्षा आहे. बरीच मंडळी खरं तर इथं कट्ट्यावर थांबले आहेत. इथं समोर दूध डेअरी आहे, पाठीमागे काही मंदिर आहे. ती इथलं अतिशय प्रसिद्ध असलेलं पार्वती देवीच्या मंदिराच्या परिसरातून खरं तर आपण या पद्धतीच्या व्हिडिओला त्या ठिकाणी सुरुवात करतो आणि इथूनच मग खरं तर इथल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी जनतेच्या प्रतिक्रिया आहे काय आहे, त्या लोक काय म्हणतात या सगळ्या गोष्टी खरं तर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. कारण या संपूर्ण ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी जनतेची प्रतिक्रिया सगळ्यात महत्वाची आहे. राजकीय मंडळींना काय वाटतं याच्यापेक्षा देखील सर्वसामान्य मतदार काय विचार करतोय हे खरं तर आपण त्या ठिकाणी जाणून घ्यायचंय. नमस्कार. नमस्कार. काय नाव? दीपक वर्गे माझं नाव आहे. दीपक भाऊ, खरं तर लोकसभेची निवडणूक आता सुरू आहे, महिन्याभराचा वेळ आहे आणि खरं तर कोल्हापूरची निवडणूक छत्रपती शाहू महाराज विरुद्ध खासदार संजयजी मंडलिक अशा पद्धतीच्या स्वरूपामध्ये सुरू आहे. खरं तर वरकरणी निवडणूक अशी असली तरी हा सामना पुन्हा परंपरेनं बंटी पाटील विरुद्ध मुन्ना माळिक अशा पद्धतीचा देखील आहे. या सगळ्यासोबतच नेहमी पारंपरिक जे दोस्त राहिले ते हसन मुश्रीफ साहेब आणि बंटी पाटील साहेब ही दोन्ही मंडळी आता वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक लढत आहेत. बरेच याला अंग आहेत, बरेच याला खरं तर वेगवेगळे मुद्दे या निवडणुकीच्या संदर्भात आहेत. तर एक इथला वडिंगे म्हणून पहिली प्रतिक्रिया काय काय वाटतं, यंदा कोण खासदार होईल आणि काय मुद्दे असतात? तुमचा प्रश्न खूप सुंदर आहे परंतु विषय कसा होईल मला वाटतंय की हा मला वाटतं की हा जो प्रचाराचा मुद्दा आहे तो कदाचित मला वाटतं की महाराज साहेब आणि मंडली साहेब असा होणार नाही. कदाचित देश लेवलचं जर बघायचं झालं
या देशाला जर का फार मोठं आर्थिक महास्थळ करायचं झालं तर आपल्याला केंद्रात जी काय आता निवडणूक चाललेली आहे म्हणजे मोदी साहेब आणि म्हणजे भाजप आणि काँग्रेस किंवा मोदी साहेब म्हणूनच हे मला वाटतं की निवडणूक बघितली जाईल आणि कदाचित मोदी साहेबांच्याकडे बघून कदाचित जो काही महायुतीचा जो काही उमेदवार असेल कदाचित लोकांची प्रतिक्रिया त्यांच्याविषयी सुंदर असेल किंवा त्यांना बहुमत मिळेल असं माझा असा अंदाज आहे. शेवटी कसं आहे एक आपुलकी असते किंवा एक बांधिलकी असते म्हणजे राजघराण्याची आपुलकी आणि बांधिलकी ही सर्वसामान्य घरातलं कुटुंब असू दे किंवा फार मोठा कोण फार मोठा जरी कोण असला इव्हन मोदी साहेब दिसत असतं देखील घराण्याशी राजेच्या म्हणजे जे काय आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं आहे त्या घराण्याशी बांधिलकी असते असं नसतं की काय. परंतु मोदींच्याकडे बघून देश जर का बळकट करायचा तर मोदींचे हात बळकट केले. मग जर हे सगळं असं असेल की छत्रपती शाहू महाराजांबद्दल आदर आहेच तर मग भारतीय जनता पार्टीमधूनच संभाजी राजेंना तिकीट कसं काय आलं. आता राजेंचं काम आणते त्या ताकदीनशी आपल्याला पक्षाचं काम करतात एवढं काय माहीत नाही. परंतु पक्षाची काही धोरणं असतील ध्येय धोरणं असतील संभाजीराजांना जर म्हणजे तिकीट दिलं किंवा संभाजीराजांना खासदार केलं हा त्यांचा दूरदृष्टिकोन कदाचित भाजपचा असेल. त्या अनुषंगाने आता राजेंची म्हणजे मोठ्या राजेंची काय भूमिका आहे आणि राजेंनी तिकीट का घेतलं हे आम्हाला सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे मंडलिक साहेबांच्या विरोधात किंवा असं काय भासलं की राजेंना निवडणुकीच्या रणांगणावरती कसं हे रणांगण आहे आणि राजे सुद्धा उतरत आहेत. कदाचित धर्म युद्ध असते त्यावेळेस ज्या ज्यावेळेस राजे उत्तरित युद्धात त्यावेळेस धर्म काय म्हणतात आपण त्याला धर्माचं युद्ध व्हायचं पूर्वी धर्माच्या युद्धामध्ये हे राजे लोक उतरायचे त्याच्या पाठीमागे आपली जनता राजेंच्या मागे उभा राहायची. मग कदाचित धर्मयुद्ध असेल असं मला वाटलं. खरं तर काय होईल इथं लोक एक तुम्ही ज्या पद्धतीने आता बोलायला लागलाय त्या पद्धतीने एक कायम चर्चेत ऐकायला मिळाले की लोक मान गादीला आणि मत मोदीला असंही देखील म्हणायला लागलेत. काही लोक पुन्हा असं म्हणतात की मान ही गादीला आणि मत ही गादीला तर कसं राहील असं वाटतं या भागात. करवीरमध्ये थोडा राजेंचा प्रभाव आहे संभाजीराजेंचा संपर्क मोठा असल्यामुळं कदाचित करवीरमध्ये थोडस वेगळं चित्र दिसेल. परंतु शेवटी तुम्हाला मी आता सांगितलं की मोदींचा जो मानणारा वर्ग सर्व म्हणजे एखादा कसा असतो आज कोल्हापूरमध्ये माडकांचा गट आहे बंटी पाटलांचा गट आहे पक्ष म्हणत नाही तुम्हाला तसा मोदींचा गट पक्ष नव्हे मोदींचा गट आहे असं मला वाटतं की करवीरमध्ये फार मोठा आहे. आणि हा जर पट्टा बघितला करवीरचा पट्टा तर आता आम्ही वडनगीमध्ये आपण आहोत तर हल्दी सोडली हल्दीपासून शियापर्यंत आणि कदाचित उसगावपासून कोल्हापूरचा पेटे असतील तर हे संपूर्ण हिंदुत्ववादी विचारचे असल्यामुळं कदाचित चित्र वेगळं दिसेल. ठीक या पद्धतीच्या भूमिका खरं तर आहेत इथल्या खरं तर सुरुवात झाली लोकांशी लोक काय बोलतायत हे खरं तर आपण जाणून त्या ठिकाणी घेतोय. नमस्कार आहे नि म्हणताय का शेताबद्दल काय काम. शेतात आहेत काम काय काम असायचे आता आमच्या वय सपले आता काय काम. किती वय 70 हे किरकोळ वय मग सपले कुठलं काय इकडे खासदारकीचं निवडणूक लागले अजून काय प्रचार चालू नाही. प्रचार आता चालू होते आता हळूहळू त्या उमेदवारी वगैरे उमेदवार कोण येतोय बघूया. उमेदवार झाले फायनल आपले महाराज आहे तिकडून आणि तिकडून मंडलिक साहेब मंडलिक साहेब काय कोणाचं वार आहे इकडे जास्त आता दोन्ही बघा अजून तर काय शक्यता म्हणजे महाराजांचं वार आता इकडे दिसतोय जरा असं दिसतंय मग तिकडे ते मंडलिक आता पहिला खासदार आहे त्यामुळे महाराजाचं वार जरा आता दिसतंय वारं दिसतंय दिसतंय. बरं खरं तर बंटी पाटील साहेबांनी देखील जोर लावलाय महाराजांसाठी आणि महाडिक पलीकडच्या बाजूला आहेत बरोबर आहे. तर ह्या दोघात कोण ताकद महाराजांच्या माहेरात राहू शकेल असं वाटतंय समोर आणि माग. बंटी साहेब आहेत म्हणलं माग लागणार की ताकद लागणार. बरं संजय मंडलिक साहेबांचं काम कसं आहे तुमचं खासदार म्हणून कधी आलती काय आता ते बोलून पाहता नाही आता ते गेल्यात निवडून त्या जेव्हा अजून गावाला आलेलंच नाही त्यामुळे आता आम्ही तर काय सांगणार हो त्या निवडणुकी पुरतं मत मागा येत्यात नाही मत घेत्यात नाही जात्यात तिकडे बघत नाहीत असं हेच आहे आमचं हेच आहे. नमस्कार काय नाव. पाहुणा गेस्ट आहे ते गेस्ट कुठले का तुमचं. मी सातवी सावर्डे वारणा सातवी सावर्डे वारणा लोकसभेला मतदारसंघ हातकणंगले हातकणंगले ते काय तुमच्या हातकणंगले आज एक नवीन उमेदवार जाहीर झाला तुमचा शिवसेनेचा मला वाटतं राजू शेट्टी असं काय तर आणि आता ती माने पण माने तर आहेत काय तिकडे काय वातावरण आहे शेतकऱ्याकडून मागितलं तर राजू शेट्टी आहेत माने काय कायमचेच आहेत म्हणजे आताचे चालू आमदार खासदार आहेत त्यात आणि सतीदाबा आहेत खरी ताकद सावकर साहेब वारणे जे आहेत ते जिकडे जोर लावतील तो खासदार होऊ शकला असं वाटतंय त्या भागात होईल असं वाटतं. होय सावकर साहेब
ठीक आहे. इकडं आमच्या इकडच्या कट्ट्यावर अजून काही बरीच लोक बसलेली. राम राम. नमस्कार. काय नाव? सरजीराव पाटील. खुरुंदाळे. सरजीराव खुरुंदाळे. खुरुंदाळे. बरं, काय काम करता? शेती काम करतो. बरं, काय शेतात? शेतात ऊस आहे. कुठं जातो? कारखान्याला. पैकी पण कुठल्या? बावडा. बावड्या जातो का? दे दे पैसे बिशे देते का? बावडे दिले का? दिले की. बरं, मध्ये निवडणूक झाली ना बावड्याची? मध्ये हप्ता आला. आला का हप्ता? बरं, काय इकडे वातावरण खासदारकीचं? कोण आहे खासदार इकडं? इकडं मंडलिक आहे. मंडलिक आहेत. आता कोण होईल महाराज विरुद्ध मंडलिक? दोघांपैकी मंडलिक. मंडलिकच होणार का? मंडलिक होणार. कामच आहे. काम चांगलं आहे. चांगलं काम चांगलं आहे म्हणून. बर ठीक आहे. अजून बरीच लोक आहेत इकडं. अजून बरीच आमच्या मंडळी पाठीमागे आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? प्रकाश शेलार. प्रकाश शेलार. बर प्रकाश भाऊ, काय लोकसभेत निवडणूक लागली जोरात लागली? काय वातावरण आहे इकडं? वातावरण काय? अजून काय वातावरण तसं काही हे झालेलं नाही. अजून प्रचार सुरू नाही? नाही. मोबाईल वर बघताय का चालू झाले काय? काय 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 बघतोय. कुणाचं वार आहे इकडे यंदा? वार काय? शाहू महाराजांचं. शाहू महाराजांचं वार आहे. महाराज खासदार होतील काय? की काय आता त्यांच्या नशिबान काय होत? बर, आपण तर मत टाकायचं का? नाही टाकणार. मत टाकायचं आहे. टाकायचं. बर, का असं वाटतं की आपण शाहू महाराजांना मत टाकलं पाहिजे? त्यांच्यापासून आम्ही आपलं वडंगी गाव हे म्हणा त्यांच्यापासून हे झालेलं आहे. बरेचशी प्रगती आमच्या वडंग्याला त्यांची बरीचशी साथ आहे. आसपास कोल्हापूर जिल्ह्याला पाणी सुरुवातीला ते डॅम वगैरे त्यांनी केला. चांगलं हे केलं. त्या शाहू महाराजांसाठी आता शाहू महाराजांना मदत करायची आहे. हो. बर ठीक आहे. नमस्कार माऊली. नमस्कार. काय नाव? सर्जीराव माने. सर्जीराव माने. गाव? वडंगेच. बर, माळा इकडे आहात? पंढरपूरला असतं का? नाही असतो. बर, कुठल्या वारीला असताय? कार्तिक आषाढी. आषाढी कार्तिकी वारी आहे म्हणे. बर, यंदाच्या वारीत कोण बाजी मारल वाटते इथं खासदार किजा? शाहू महाराज. शाहू महाराज मारतील का? शाहू महाराज. शाहू महाराज आमच्या गावाचं हे आहे नाही, वरदानच आहे त्याच. वरदान आहे. बर, आता काय तुम्ही लय राजकारण असता का नसता? असतो की. असतं का? काय म्हणती जनता आजूबाजूची? आपलं काय म्हणा लागली? आता बंटी पाटील साहेब इकडे आहेत, महाराज आहेत, पलीकडे हसन मुसरी, मुन्ना माडी, संजय मंडलिक, पुन्हा ते समरजित घाडगे, ही सगळी तिकडे पुढारी आहेत. ती लोक कुणाला ऐकतील? त्यांची ती बघतील, आमच्या आम्ही बघेन. हा, आपलं आपलं बघायचं. आपल्या भागातून लीड महाराजांना द्यायचं. महाराजांना द्यायचं. बर, वडिंग्यातनं कुणाला लीड जाईल? महाराजांना जाणार. किती जाईल? तरी 70% जाणार बघा. 70% जाणार. 75% वर जाईल. जाईल. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव पंडित शेलार. काय करता तुम्ही? मी कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टर आहेत. काय यंदा इकडे काय निवडणुकीचं वारं? वारं म्हणजे जरासं शाहू महाराजांच्याकडं, आमच्या भागात जरा शाहू महाराजांच्याकडं कल जास्त दिसतो. शाहू महाराजांकडे कल दिसतो. का लोक शाहू महाराजांकडे जातात? शाहू महाराज राजे शाहू महाराजांची परंपरा असल्यामुळं इथं चांगले त्यांनी सहकार्य केले. राधानगरी म्हणा, इतरही म्हणा, त्यांचा वर्षाला म्हणून आपण जरा त्यांना सहकार्य करायचं म्हणून शाहू महाराजांना सहकार्य करतील. म्हणजे मोठ्या शाहू महाराजांनी इथं राधानगरी धरण बांधलं, त्याचा लाभ आपल्या सगळ्यांना मिळाला आणि त्याचं सहकार्य म्हणजे आपलं काहीतरी परतफेड म्हणून शाहू महाराजांना निवडून दिलं पाहिजे, तरच आपल्याला ते पुढे होणार. आणि संजय मंडलिकांनी आजपर्यंत आमच्या इकडच्या भागात काय तशी सेवा काही केली नाही. एक 5 वर्षात काय खासदार काय दिसलेलेच पण नाहीत. हा तर दोष आहे. नमस्कार. खासदार इकडे आलेले नाही. आलेलं नाही? आलेलं नाही. काय फोन बिन केला का? नाही इकडे येणार बिनार आहे म्हणून. आता यांनी सांगितलं तसंच ते आमचाही पाठवा शाहू महाराजांना. शाहू महाराजांना 100% 100% 100% शाहू महाराजांची तर 500 एकर जमीन आहे. त्यांनी स्वतः 20 फुटांचा रस्ता कम्प्लीट वडांगे निघेपर्यंत सगळी पूर्ण रस्ता त्यांनी दिलेले स्वतःच्या शेतकऱ्यासाठी. शेतकरी आपसापसात भांडत येत एकमेकाला वाट देत नव्हती. शाहू महाराज स्वतः 20 फुटाची रस्ता कम्प्लीट वडणगे ते निघवे ते सोनतळीपर्यंत सगळी रस्ता त्यांनी आपल्या मालकीची दिली आहे. त्यामुळे लोक त्यांना सहकार्य शेतकऱ्यांना सहकार्य केले, त्यामुळे त्यांना शाहू महाराजला आम्ही सहकार्य करणार. शाहू महाराज सहकार्य करणार. दुसऱ्या पाण्याची लाईन ज्यावेळेला केली त्यावेळेला त्यांनी जे 5 गुंठ त्यांच्या स्वतःच्या जमिनीतलं दिलेले ते स्कीम जॅकवेल बांधायसाठी न काही पैसे न घेता त्यांनी हे केलेलं सहकार्य केलेलं आहे. बर, त्यामुळे त्यांनी आमच्या गावासाठी त्यांचं सहकार्य चांगलं आहे. चांगलं आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? आनंदराव जाधव. गाव? वडंगे. वडंगेच. बर, काय वडंगेच्या लोक काय शाहू महाराजांनी
बरंच काय काय केलेलं सांगते ती. अगदी राधानगरी धरण बांधलं त्यामुळे आम्हाला पाणी मिळालं. सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याला पाणी मिळालं आपल्याला. आमचे करवीर हातकणंगले गवर्नमेंट थोडा भाग होते या जिल्ह्यात तालुक्याने वरदानच आहे. शिवमारांनी धरण बांधले होते त्यामुळे त्याची परस्पर म्हणून आम्हाला या शिवमाराला मतदान करावं लागणार. आम्ही करणारच आणि आमचा संबंध जिवाळीचे त्यांचे आहे वडिंग्या गावाचे आणि त्यामुळे आम्ही मतदान करणार त्यांना मतदान करणार. आणि याच्या अगोदर आम्ही मागच्या टर्मला संजय मंडळला मतदान केलं होतं. अजून त्या व्यक्तीला मी बघितलेलंच नाही. मी एवढा करणार माणूस माझ्या एवढा मी करणार माणूस कधी त्या माणसाला कधी बघितला नाही गावात कधी आलेला नाही माणूस. कशाला मत वाया घालवायचं काम करणार माणसं आणि आमचे जिवाळ संबंध आहेत महाराजांशी आम्ही मतदान करणार. काय म्हणले साहेबांवर लय आरोप आहे फिरलं नाही म्हणून. नाही फिरलेलं नाही आमच्या भागात आलेलं नाही कधी तुम्ही इकडे कधी झाले नाही. काम तर काय दिले काहीच नाही काम केलं का काय आम्ही कशाला कोण बघते काय कुठे कामी केलं का नाही. इथं काय बोर्ड पण लागलेलं नाही कुठे रस्ता केला बाबा मंडळांच्या ह्याच्यातनं. आता याच्यात बंटी पंडाचा बोर्ड लागतोय सत्य पंडा यांचा बोर्ड लागतोय ऋतुराजचा बोर्ड लागतो या ज्या पंडातनं हा रस्ता केला तो रस्ता केला त्यांचं कुठं काय नावच नसते आमच्या तालुक्यात करतात. आमच्या भागात नसते बाकी त्यांच्या तिकडे करत असते ते. आता या निवडणुकीत पुन्हा एकदा मुन्ना महाडिक विरुद्ध बंटी पाटील ताकद लागली पुन्हाही ताकद लागेल वाटते. आमच्या भागात बंटी पाटलांची ताकद लागणार सगळे ताकद लागणार आणि तिकडे बी लागणार ताकद तिकडे बी महाराजांची मानधनी जास्त कागल तालुक्यात शेतकरी वर्ग. बरं तर मी कागलात गेलतो परवा दिवशी कागलात एक ग्राउंड रिपोर्ट केला मी. कागलात लोक दोन गोष्टी बोलत होती. काय लोक म्हणत होती मुश्रीफ साहेब आम्हाला सांगतील म्हणून आम्ही करणार. काही लोकांना म्हणत होती की मुश्रीफ साहेबांना भाजपनं लय ताप दिलाय त्यामुळे आम्ही काय करणार नाही. काय लोक म्हणत होती आतनं मुश्रीफ साहेबच महाराजांकडे आहेत. काय लोक म्हणत होते नाही नाही आता समरजित घाडगे साहेबांचं आणि मुश्रीफ साहेबांचं जमलंय त्यामुळे भाजपला ताकद लागणार. असे बरीच लोक चर्चा वेगवेगळ्या गोष्टी करतील. तुम्हाला काय वाटतंय काय आता त्यांच्या तालुक्यात काय कसं आता वातावरण तसं तसंच राहणार होते काय. आमच्या दोन चार तालुक्यात तरी पूर्ण आणि कोल्हापूर शहर कंप्लीट महाराजांच्या पाठीमागे आहे. महाराजांच्या पाठीमागे गेला तर तालुका एक त्यांचा ताकद जाईल. बरं ताकद तालुका गडिंगला जरा सगळे महाराजांनी देणार म्हणतात महाराजांनी देणार ठीक आहे. खरं तर मंदिरासमोरील काही लोकांसोबत बोलल्यानंतर आपण हा वडिंग्यामधला छोटासा बाजार संध्याकाळच्या वेळेला भरतोय तिथं आलोय. खरं तर इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया देखील त्या ठिकाणी तितक्याच महत्व आहे. द्या नमस्कार मित्रा काय नाव. अक्षय खोत. कुठलं गाव. भुईवाडी. भुईवाडी बरं इकडे काय मालवा घेऊन आलो. कसे आहे काकडी. 40 रुपये किलो. 40 रुपये किलो आहे. काय यंदा निवडणुकांचं कसं आहे तरुण पोरगा म्हणून कसं बघतो इथं महाराज आणि संजय म्हणले. तरुण पोर बंटी साहेब कट्टर समर्थ आहे का. आपण बंटी साहेब कट्टर समर्थ बर. बंटी साहेबांनी यंदा लई जोर लावलाय. लावला लावला महाराज येणार 100 टक्के. महाराज येणार 100 टक्के. बर काय का शाहू महाराजांना मतलं असं वाटतं. काय वाटते आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी पाण्याची सोय चांगली केली भरपूर पुण्य आपल्या राजांचं कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुखी जिल्हा ठेवला आपला. आणि काय पाहिजे बर त्याची परतफेड करायची. परतफेड करायची 100 टक्के करायची. खासदार मंडलिंगांचं काय काम. काम काय नाही मंडलिंगांचं काम काय नाही सध्या आमच्या भागात आलेले नाही. आलेले नाही बर. तर या लोकांच्या प्रतिक्रिया त्या लोक माळवेश. नमस्कार. काय नाव. कृष्णात पवार. गाव. वाघवी. वाघवी इकडे काय बाजारला. बाजारला बर. काय घेतलं का नाही. घेतलं की माळव. बर काय स्वस्त आहे का महागाय आहे. ते बऱ्यापैकी चांगला आहे. बऱ्यापैकी चांगला आहे. शेतकऱ्याला कसं दिवस चालू आहे इकडं. चांगला आहे की. चांगला आहे. बरं सोलापूर जिल्ह्या कोल्हापूर जिल्ह्याला तसं ऊस बीस असल्यामुळे बरं असतंय. बरंच आहे. बरं इकडे लोकसभा निवडणूक लागली आहे खासदारकीची. बरं शाहू महाराज मंडलिक साहेब कसं जायचं. कुणा आहे मागाई यंदा जनता. जनता बीजेपीच्या मागणं आमची आहे. बीजेपीच्या मागणं आहे. बरं का हो बीजेपीच्या मागाई जनता. काही बरंच आहे आता. आता चाललंय राज्य बरंच चाललंय आणि चांगलं चाललंय. आता सरकारनं आता कुठल्या आतापर्यंत कुठल्या पंतप्रधान 16-16 हप्ता दिल्यात. 32-32 हजार आतापर्यंत कधी कोणाला दिल्यात का. बरोबर कशाचं 32 हजार. शेतकऱ्याशी 32-32 हजाराचा हप्ता मिळतात ना. शेतकऱ्याला मिळतातच ना. शेतकऱ्याला कुठलं ना आता बायकाची सोय आहे. बायकाची अर्ध तिकीट आहे. आणि काय पाहिजे. बरोबर. आणि प्रत्येकाचा मुलगी झाली की 3000 रुपये आहेत. सगळ्या सोय चांगल्या आहेतच की. आणि काय पाहिजे. बीजेपी पाठिंबा जाय पाहिजे ना आम्ही. बर आता इथं शाहू महाराज आणि मंडलिक साहेब उभारल्यात. लोक खाली स्थानिक पातळीचा विचार करतील का केंद्राचा विचार करतील. केंद्रालाच बीजेपीलाच देणार. बीजेपीलाच देणार. कोण बी असू दे इकडे सगळं बीजेपी. कारण मी एक वधूवर सूचक आहे. जिल्ह्यात माझा एक नंबर नेटवर्क आहे. सगळीकडे मी हेच विचारतो. सगळीकडे बीजेपीच मिळणार. बीजेपीच म्हणते. बर ठीक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की महिलांना अर्ध तिकीट मिळालंय
अजून काय काय गोष्टी झालेल्या असतील सांगतात, त्यामुळे जनता ही त्या ठिकाणी बीजेपीच्याच पाठीमागे राहील असं त्यांचं म्हणणं आहे. इकडे बरीच सगळी मंडळी आहे ती. काकाराम राम, गुंडाळा लागला काय, संपला का बाजार? कशी होती काकडी आज? काकडी 15 रुपये पावशेर. बर, आपल्या शेतातले अन्न निघताय? केले म्हणजे मावा आम्ही की नाही, विषमुक्त खावा अन्न म्हणून मी थोडस केले. वा 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 वा, हे भारी आहे. अजून विषमुक्त काय म्हणते, विषमुक्त अन्न खावा. पण ते तुम्हाला पिकवाय परवडते का विषमुक्त अन्न? एक नंबर परवडते. परवडते? परवडते. बर बर, काय यंदा इकडे वातावरण लोकसभेचं काय? मोदी म्हणूनच मतदान होणार, मोदी बघूनच. आणि दुसरं काही नाही, कोणीही जरी उभारलं तर मोदी म्हणून मतदान. मोदी म्हणूनच मतदान. मोदी मतदान करत. आता महाराज आणि संजय मंडिक साहेब उभे आहेत, त्याच्या पाठीमाग बंटी पाटील साहेब माडी काशी फाईट आहे. मग कसं कसं करायचं? मग बंटी पाटील म्हणतात ना, तिनेच उभारा पाहिजे निघणार, दुसरं का उभं करायचं? तुमचं ठरलंय म्हणताय की नाही, तुम्ही ठरवायचं आता इन्शन. मग त्यांना आमदार व्हायचं असल्या? नाही, ठरवायचं म्हणताय तुम्ही की नाही, खासदार केली यात उभारा म्हणा, म्हणा बघून म्हणा मोदी लाटून काय करते तुमचं. मोदी लाटून तुमचं तुम्ही ठरले ठरले म्हणता, आता म्हणा एक ठरले. आता बघा किती ठरते बघा. माझं काय मत आहे, तुम्ही म्हणता ना आमचं ठरले ठरले मागच्या वेळी म्हणलेत, आता ह्या वेळी उभारून दाखवायचं ना, उभारून माझं ठरले म्हणायचं, खासदार उभारून बघायचं. पण मोदी लाटा समोर काय त्यांचं घडते बघा. मग काय इथं वडिंगे गावात बाजारात बसतायसा, लोक लय येते जाते, काय म्हणते लोक? लोक काय कसाले, आजपर्यंत 60 वर्ष झाले इतिहास त्यांचा आहे. या शेतकऱ्याला कधी 5 रुपये तरी मिळाल का? आज या सरकारनं, केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल, हिने 2-2 हजार रुपये तरी द्यायला चालू केले. 1 वर्षाला 12 हजार रुपये मिळते. आज कोणाच्या बापायच्या घरचं? शेतकऱ्यांना थोडं तरी पैसे मिळावं लागले. काय ती म्हणते, खत महाग केली, बियाणं महाग केलं, खत शेवटी महाग होणार. महागाई होणार, आता 10 रुपये पावशेरी होती, ते आता 15 रुपये काकडे आपण विकाल, ही महागाई म्हणायची. दुधात जर वाढलेत ते कुठे विचार करताय? कमी झाली की आता? कुठे म्हणते कमी आहेत? मग आता 50 रुपये अनुदान दिले की मिळाले मिळालं, माझ्या स्वतः खाते वाले तर दाखवू काय? आईला आमच्या भागातले अनुदान आहे बोंबाई. आता 5 रुपये सरकारने दिले, आतापर्यंत काँग्रेस सरकारने कधी तुम्हाला काय दिले सांगा? 1 रुपया दिला का शेतकऱ्यांना? आज मागेल त्याला अवजारं मिळतात, आली की काय पाहिजे? यंदा मतदान कोणाला? मग मोदीला. मोदी 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 म्हणूनच आम्ही मतदान करणार. ठीक, बाकी काही नाही. ठीक आहे. इकडे कट्ट्यावर बरीच मंडळी त्या ठिकाणी बसले. राम राम. नमस्कार. काय नाव? विलास रघुनाथ मोरे. मोरे साहेब, काय इकडे लोकसभेला यंदा वार? वारा एक भाजपच. भाजपच आहे? संजय म्हणले का आमचा माणूस? तुमचा माणूस कुठे दिसला नाही म्हणते ती? दिसणार कसा देऊ, खासदार कधी दिसतात? आमदार आणि खालचे आमदार आणि काम करायचे. बर, खासदार करत नाही ते काम. मग खासदार काय करतोय? खासदार नुसतं वरण बसून हे पाठवतोय पैसे. मग तसं काय पाठवले का इकडे? मग काय पाठवले? काय पाठवलं? पैसे. कशा कशाला आले? ग्रामपंचायतला मदत केली. हा बर. परत मोदींच 2-2 हजार असं 6 हजार आता आलं परवा. 2-2 हजार वर्षाला येतच की. बर, आणि काय द्यायचं? धान्य फुकट आहे. बर, मग आणि काय द्यायचं? काय बी करावं, काय बोलते ना आम्हाला, तर काय करायचं, तुम्हीच काय काय दिले सांगायचं. होय. बर, काय इथं आता बंटी पाटील माडी असा बी सामना आहे या पोटात? आहे. मग कसा लागल मिळ यातला? कोण सरस आहे? यातला मिळ आता बघ, माडिक साहेब सरस. माडिक साहेब सरस आहे. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? बाबासाहेब वर्गे. बाबासाहेब किती वय बाबासाहेब? त्याचा 78. 78? किरकोळ आहे. मग अजून अजून किरकोळ आहे म्हणजे आता ह्या जायचा. अजून अजून डेंजर झोन मध्ये यायचं. डेंजर व्हायचा लय. अजून 22-23-25 वर्ष बाकी आहे. तेवढं घेते काय? तेवढे घेते काय? होते चांगल्या वातावरणात राहता कोल्हापूरच्या तुम्ही. बर, काय निवडणुकीच काय वार काय? तर हाय सांगतो हे तसच. बर, काय तर आम्ही काय चालणार तेच. आपलं आपलं मत कोणाला? ते मोदी बाबर मोदीला द्यायच मत. आपलं काँग्रेस चांगलं नव्हतं? काँग्रेस झाली की आता पाठी बाद झाली की तर मोदी. बर, जरा बदल होती की? झालंय 10 वर्ष आता. झालाय. आणि 5 वर्ष काढायचं. अजून 5 वर्ष काढावं म्हणताय का? काढायचं. बर, आणि इथं मंडलिक साहेब आणि महाराज आहेत, कसं कसं करायचं? मंडलिक साहेब आहेत. बर, आणि महाराज आपलं? महाराज नाही.
का बरं नाही महाराजांना मत का संपर्कच नाही आमचा महाराज असून काय करायचे संपर्कच नाही बर ठीक आहे नमस्कार तुमचं नाव काय कृष्णनाथ चौधरी कृष्णनाथ कृष्णनाथ गणपती चौधरी चौगुले साहेब किती वय 76 मायला असं दोस्त दोस्त आहे काय दोस्त जुना दोस्त आहे काय कुणाला धक्का लावायचा लोकसभेला खासदार किला कोणाला धक्का लावायचा मोदीचीच पार्टी येणार मोदीचीच पार्टी येणार कसे बाय मोदी पार्टी येणार आता शेतकऱ्यांनी जाण काळा त्याला ते शांनी झाली शेतकरी सुद्धा आता येडी येडी माहिती होती कोणाला माणसं येडी म्हणत होती ती आता येडी आहे ती कसल्या डबऱ्यात घालायची आहे की नाही ती जाण काळाल ते रे त्या मोदीमुळे शिनी झाकूनच ठेवतो ना काँग्रेसनं माणी काय पाहिजे असं उघड होऊन दे की काय ती ईडी धाडी टाकते ना आपल्या पक्षात घेते काय करायचं तुमचं काँग्रेसचे सगळे नेते मोठच आहेत की चोर चोर म्हणते पुन्हा आपल्याकडे ओढून घेते काय आता अजित पवार म्हणले मोठा चोर आहे आणि पुन्हा त्याला सोबत घेतले कसं करायचं आता कुठून त्याच्याकडे गावलेच नाहीत पैसे गावलेच नाहीत गावले मग कशाला त्याला चोर म्हणले उगस म्हणते दाखवून सांगले ना दाखवून सांगितले मग जाऊ द्या तिकडे आपलं हित कसं करायचं कुणाला हाणायचं शिका शिक्का काय हेच येणार मंडलिक मंडलिक साहेब येणार ह्या मोदी सरकारनं काश्मीर प्रश्न केवढा मोठा गंभीर होता आणि राम मंदिर हे दोन जे विषय झाले की फार महत्वाचं काम झाले किती 60-70 वर्षाला काश्मीर प्रश्न बोंबलत रिकामा पडला होता तिथल्या पंडितांना बोंबलत कुठं पळून जायचे पाहिले आता तिथले पंडित किती तरी उड्या मारतात किती आनंदाची बातमी त्यांच्या म्हणजे गगनाथ मावना एवढी त्यांना खाप फार चांगलं वाटलं की काय त्यांचा प्रश्न सुटल्यामुळे एवढं मोठं जर प्रश्न सुटून जर मोदींना मत मिळत नसेल तर मग फार परिस्थिती वाईट आहे म्हणायची आता नाही शेतकरी आहे तुम्ही काय मंदिर तिकडे वर राम मंदिरात तिकडे झाले अयोध्येमध्ये बरं इथल्या शेतकऱ्याला काय फायदा आहे कसा आहे ते फायदा आपण कसा आहे कष्ट केलं तर फायदा मिळणार शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं काय चुकते माहिती काय मंदिर ही निवडणुकीत मत मागायचा मुद्दा होऊ शकतो का हा प्रश्न आहे बघा जो हिंदू आहे त्याला अभिमान आहे म्हणजे राम हा माझा हिंदू आहे म्हणायचा आहे एवढा मोठा प्रश्न सुटला म्हणजे काय साधी गोष्ट किती लोकांनी बळी दिली सांगा त्या काळात हा काय इतिहास गावात तर आपण एकमेकाला गाठपली राम राम म्हणतोय होय आपल्या गावात आता माझ्या गावात तर पहिल्यापासून रामनवमी चांगली होती रामाचं मंदिर हनुमंताची जयंती आमच्याकडे चांगली होती पण त्याचा आज जगण्याशी काय संबंध शेतीशी रीतीशी बाकी जगण्याचा संबंध असा म्हणू नका सगळ्याचा काय संबंध जगण्याशी नाही राहुल गांधीला निवडून दिलं म्हणजे जगण्याचा संबंध नाही किंवा मोदीला दिलं जगण्याचा संबंध नाही जगण्याचा संबंध हा फार वेगळा आहे ठीक ठीक एमएसपी लागू कुठे केलाय म्हणा पुढे एमएसपी लागू करा नाही कुणी नरेंद्र मोदीनं जे स्वामीनाथन आयोग जो लागू करायला पाहिजे होता तो लागू केला नाही त्या अभिवाचनावर शेतकऱ्यांनी मतदान केलं आणि केंद्रात दोन वेळा सत्ता आणून दिली तो स्वामीनाथन आयोग लागू केला नाही पंजाबच्या ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं एक गेल्या वर्षी जवळजवळ 1.5 महिने आंदोलन चाललं 1.5 महिने आंदोलन चालू त्यानंतर आणि 5-4 महिने बसलेले आंदोलन स्थळी तरी पण काय स्वामीनाथन लागू केलेला नाही तीन त्यामुळे हा म्हणजे शेतकऱ्यांचा जो कल आहे मतदानाचा तो मात्र मला मोदीच्या विरोधातच दिसतोय कारण का 1100 रुपये जो लागवडीची पोत होत ते जीएसटीच्या आधिपत्याखाली आल्यामुळे 1800 रुपयाला पडायला आलं आणि हे जे 6000 आहे की नाही 6000 जे देतो म्हणतात त्यातला आमचा जीएसटी जो इतर कर लागू होतोय आम्हाला तेच परतावा आहे परत फोर व्हीलरला 12% जीएसटी आणि शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर घ्यायला गेल्या 28% जीएसटी म्हणजे इथं म्हणजे फिरणाऱ्याला चहा सवलत आणि जो कष्टानं पैसे भरणार आहे त्याच्याकडे अधिकतम जीएसटी वय हे कसं काय आणि जो हे ज्या शेतीच्या आधी ज्या ऍग्रीवर त्यांचा म्हणजे डेव्हलपमेंट काहीच करा नाही जास्तीत जास्त डेव्हलपमेंटचा पैसा येणे याला कन्स्ट्रक्शन लाईनला जास्त लावलेला दिसतोय अधिकतम 10 वर्षात जर का हे काढला हा आलेख काढला तर नुसता हे जीडीपी ग्रॉस डॉक्युमेंटरी काय म्हणतात ना ते आहे की नाही तो फक्त तुम्हाला उच्चवर्णीयांचा वाढलेला दिसतोय त्यामुळे जीडीपी वाढला म्हणजे उच्चवर्णीयांची व्यवस्था वाढली म्हणजे आर्थिक व्यवस्था आर्थिक सबळ ती झाली खायला नाही वर्ग झालेला आता आणि जे आम्हाला 6000 देतात का नाही तिथं जवळजवळ का नाही
सगळा जर का शेतकऱ्यानं कर काढला सगळ्या घेणाऱ्या वस्तूतला तर तो जवळजवळ वार्षिक 40,000 रुपये वसूल करतो तो. आमचे पाईपलाईन मधनं घेणारा GST असून दे, परत ह्याचा लागवडीचा GST असून दे, परत वाढीव. खरं तर आता हे सगळं शेतकरी बऱ्याच प्रतिक्रियांमधून नाराज. त्यांनी मला सांगितलं रामाचं मंदिर बांधलं. राम मंदिर बांधून होत नाही हो. इथे शिवाजी महाराजांचं आमच्या समुद्रात जे उद्घाटन केलं ते 5,000 कोटी कुठे गेलेत. तो पुतळा आमचा ते आमचं दैवत आहे खरं. ते शिवाजी महाराज का आमचा शिवाजी महाराज जे समुद्रात पुतळा उभा करून जे उद्घाटन करून गेले तिकडेच गेलेत. अजून का उभा राहिलेलं नाही ते पण महत्वाचं आहे ना. का आम्हाला जे रामाचं देऊळ कधी रामाचा जे कळस आहे ते कुणामुळे शिल्लक राहिला. महाराजांमुळे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या राज्य सेवेअंतर्गत आमची देवळं शिल्लक राहिली. त्यांची त्यासनी आपण मान देणार म्हणलं मग काय राम मंदिर बांधून होत नाही. तर अजून फाट हे हॉस्पिटल नाही मोठं एक मल्टीनॅशनल बाबा हॉस्पिटल देशात पाहिजे होतं. बरोबर जे शिक्षण सुविधा आहे ती फ्रीमध्ये पाहिजे होती. म्हणजे 70 वर्ष काँग्रेसनं काय केलं असा प्रश्न बरेच विचारले. काय काय सांगायची लिस्ट. 70 वर्ष काँग्रेस जिथं आपण मतदान करायला जातो ती शाळा कोणाची आहे. कोण्या काळात झाली आहे. जी आपण शिक्का मारायला जाणार आहे किंवा वोटिंग करणार आहे ती शाळा कुठं झाली आहे. आपण ऍडमिट होतो कोरोनाच्या ह्याच्यात जी ऍडमिट झालीत पेशंट ती कुठल्या ह्याच्यात शासकीय इमारती झाली त्या कुठल्या इमारती होत्या ते पण विचार करणं गरजेचं आहे ना. कुठल्या म्हणजे कुणाच्या कालावधीत झाल्या काय नाही असं कसं म्हणताय. छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा संघर्ष आहे. शाहू महाराज खर तर शाहूंच्या ह्याच्या आहेत. दोन तीन पद्धतीच्या प्रतिक्रिया म्हणजे एक काका म्हणले शाहू महाराज दिसलेच नाहीत. काही जण म्हणले मोठ्या शाहू महाराजांनी खरं तर राधानगरी धरण बांधलं त्यामुळे आमचा भाग सुजलम सुफलम झाला त्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार हा देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे लोक दोन्ही बाजूनी बोलतात. काय वाटतं हिथं मान गादीला आणि मत ही गादीला असं मिळेल का मान गादीला मत मोदीला असं जाईल. नाही हे मान गादीलाच मिळणार कारण अगोदरचे ज्या शाहू महाराजांचे पश्चिम महाराष्ट्र सुबक आणि सुपिकता केला की नाही अगोदरच्या ह्याच्यावर की एक अगोदरच्या शाहू महाराजांच्या मुळे मत हे सगळं सर्व शेतकऱ्यांचं आणि इतर वर्गाचं जे आहे की नाही औद्योगिक इंडस्ट्रीयल जे मत आहेत ही सगळी म्हणजे शाहू महाराजांना म्हणजे मत पडणार गादीलाच मत पडणार असं वाटतं म्हणजे वार. कारण शाहू महाराजांचं ऋण पश्चिम महाराष्ट्रावर भरपूर आहे कारण त्यांच्यामुळं रेल्वे व्यवस्था राधानगरी असेल काळामोडे धरण असेल यांच्यामुळे ही जी हरित क्रांती निर्माण झाल्या ती शाहू महाराजांच्यामुळे झाल्या. आणि आत्ताच्या शाहू महाराजांचे कसं आहे त्या व्यक्तीवर म्हणजे अंकुश ठेवण्यासारखं काही नाही. म्हणजे कसं आहे ना लँड माफिया ना मोठा शिक्षण सम्राट ना कुणाचं देणं ना घेणं म्हणजे कुणाला लुटणं लुबाडणं या काही गोष्टीच नाही ना त्यांच्या म्हणजे कलंकित असं मानवी व्यक्ती नाही किंवा साखर सम्राट साखर कारखाना घालून शेतकऱ्यांची बिलं बुडलेत किंवा काय असं म्हणजे कलंकित चेहरा नाही. म्हणून प्रामाणिक चेहरा पाहिजे असेल तर तो शाहू महाराजच पाहिजे. वेगळी प्रतिक्रिया दिले. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं. दिलीप पाटील. पाटील साहेब काय वार यंदा इकडे काय. आता दोन लोकांच्या चर्चा ऐकल्या तुम्ही. एक मोदींचं सांगितलं पैसे मिळतात राम मंदिर झालंय. एक दादा म्हणला की हमीभावाचा मुद्दा मोदींनी निवडणुकीत दिला होता तो पूर्ण केला नाही. शाहू महाराजांचं उपकार आहेत जिल्ह्यावर कारण धरण राधानगरीचं झालंय कळमवाडीची धरणं झाली पाणी पुरवठ्याच्या योजना झाल्या अजून बाकी या सगळ्या गोष्टी त्यांनी खरं तर सांगितल्या. काय वाटतं ह्या तुल्यबळामध्ये. मला खरं तर दोन प्रश्न पद्धतीने विचारायचे. केंद्रात कसं बघताय आणि स्थानिक कसं बघताय. स्थानिक इथल्या शाहू महाराजच बघणार कारण मंडलिक 5 वर्ष इकडे फरकलेलंच नाही. आलं नाही. आले तक्रार आहे मंडलिकांबद्दल आलेलेच नाहीत. 5 वर्षात कोण बी सांगू नये वडिंग्यात किती वेळ आल्या ते. शाहू महाराज निदान इथलं नाव तरी आहे राजा म्हणून त्यामुळे लोक हे करणार ना. आता त्यांची दोन मुलं मालोजी राजे संभाजी राजे तिने संपर्क साधला की आम्ही तेच म्हणणार असं आहे ना. तसं मंडलिकचं कोण आलेलं आहे. काही लोक मोदीच्या ह्याच्यावर बी तिकडं हे होणार ना. खरं हिने काय हे केलेलंच नाही. मंडलिकाने काय केलं. बर इथं बंटी पाटलाने माडकाने जोर लावलाय. कुणा जोर लागला. आता काय हे नशिबाचाच भाग आहे ना. दोन्ही बी फास्ट आहेत. फास्ट आहे. ठीक आहे. लय मोठ्यानं शाहू महाराजांनी धरण बांधलं म्हणजे होय होय म्हणला होता. एक नंबर मध्ये अहो आम्ही रोज एक दिवस अडकून पाणी खरोखर येतोय. आम्ही निवांत आणि कोल्हापूर जिल्हा एक नंबर मध्ये आहे. फक्त शाहू महाराजच्या कृपेनं एक नंबर मध्ये
एक नंबर मध्ये कोल्हापूर आणि जग फिरलेला माणूस आहे मी, खरं कोल्हापूर किसत नाही नाही कुठं. नमस्कार. मी काय सांगतो, मी काय म्हणतो, देवेंद्र फडणवीस साहेबजी म्हणलेत काय शेतकऱ्यांनी दिवसा लाईट द्याना, त्याचं कुठं बोलले गज नाही, त्याचं काय हे जण आहे लाईटीच रातपळ्यात चालू आहे काय चालू आहे आणि परत पेन्शन वाढ देणार म्हणतो, ती पेन्शन जा उल्लेख त्याच्यावर पडदाच पडलाय त्या पेन्शन, पेन्शन कुठं काय नाहीच की कोणाला, आता आम्हाला किती पेन्शन, नोकरीला आम्ही होतो कुठे होता नोकरी इथं सहकारमध्ये सोसायटीत, मग आता किती पेन्शन मिळते या 11.5 बरं, मग ते 11.5 ना काय होते या वाढी पेन्शन सगळ्याच, मलाच असं नाही सगळ्याचनी देतो म्हणून तिने सांगितलं, अजित पवार साहेबांनी घोषित केलं बरं, ते देवेंद्र फडणवीस तिने त्याचा हे कुठं केलाय पाठपुरावा केला नाही, नाही केला बरं, ती नाराजी आहे नुसतीच आश्वासन नको आहे, काम चांगलं केलं तुम्ही इथं माग आम्हाला माहित आहे म्हणायचं आहे, पण आता इथनं पुढं आश्वासन नको. आणि शिवा महाराजांचं कसं आहे, शिवा महाराजांचं पहिल्यापासून पूर्वी पास ही आज जनतेवर हे आहे, शिवा महाराजांनी राधानगरी धरण म्हणा हे धरण बांधलं म्हणून हे आम्ही दिवस बघतोय काय, नाहीतर हे दिवस आम्हाला बघायला मिळाला नसतं, कुठला माळात ऊस कुंचला होतो तो शिवा महाराजांच्या कृपेनं माळात ऊस लावलाय, माळरानाला जी ऊस आहे ती शिवा महाराजांच्यामुळे आहे बरोबर, इसून चालेल मग त्या शिवा महाराजांचं ऋण फेडा म्हणून ह्यांना मत मिळतील मिळायला द्यायलाच पाहिजे, नाही द्यायलाच पाहिजे मग काय काय म्हणतो मित्रा, मुळात शिवा महाराजांनी कसं आहे जे म्हणजे मध्ये राजू शेट्टींनी जे आंदोलन पुकारलेलं ते आता मध्यस्थी करून एक व्यवस्थित तोडगा काढून कलेक्टरांच्या मार्फत त्यावेळी मिटवलं, तो एक मार्ग काढला. परत खासदार काय असं म्हणजे ते खासदार काय सगळ्याच गावांनी म्हणजे काही लोक म्हणतात की दिसले नाही हे नाही ते नाही, 920 गाव असतात त्यामुळं काय कसं असते त्यांच्या संस्थेतील काम असेल किंवा काय असेल कोणाचंही, त्यामुळे दिसला नाही दिसला हे काय नाही, पण शेवटी कसं असते दिसण्यापेक्षा कामाला पण महत्व आहे, पण इथं आम्ही शिवा महाराजांना का तर अगोदरच्या शिवा महाराजांनी हे केलं आणि त्यांच्या वयावर वगैरे काय जाऊ नये माणसांनी, प्रामाणिक काम होणार हे निश्चित आहे, म्हणजे त्यात म्हणजे भ्रष्टाचार म्हणा हे कुठलंही कलंकित असं काही होणारच नाही 100%. आणि विषय कसा आहे, अनेक भाजपला विरोधात मत वोट बँक का जाईल महाराष्ट्रातली, मराठा आरक्षणाचा पाठपुरावा म्हणजे मराठा आरक्षण दिलं नाही आम्हाला ओबीसीत, जे जरांगे मनोज जरांगे पाटलांची जे आंदोलन एवढं पुकारलेलं त्यांनी 7 महिने झालं उपोषणाला बसलेले, तर त्यांनी ही मराठी मराठा टक्का हे मत भाजपच्या कोट्यात जाणार नाही महाराष्ट्रातलं, कारण देवेंद्र फडणवीसनं आम्हाला आमचे मनोज जरांगे साहेबांची मागणी होती की ओबीसीतनं आरक्षण आम्हाला पाहिजे आणि हे आरक्षण आम्हाला 10% जे कोर्टात जे टिकणार नाही ते कोर्टात टिकू शकत नाही 10% हे आरक्षण आम्हाला घोषित केलं अंतिम टप्प्यात देखील महत्वाचं. हा आरक्षणाचा मुद्दा हा 100% ठरणार, कारण आज कनी जी मराठा वोट बँक आहे ती शेतकरीच आहे आणि ही शेतकरी वोट बँक आणि मराठा ही देणार म्हणजे विरोधात जाणार हे 100%, कारण आज कनी एक एक दोन दोन मार्काने जे आमच्या मराठ्यांच्यातली मुलं हुकली जातात म्हणजे त्यांचा आरक्षणाचा लाभ मिळत नाही आणि कुठेतरी कॉलेज ह्याला मेडिकल ऍडमिशन असून दे किंवा शासकीय मेडिकल असून दे किंवा इतर इंजिनिअरिंगला जे शासकीय आहे तिथं आम्हाला अडचणी भरपूर आलेल्या आहेत. आणि आज बघायला गेल्या तर कनी मराठा समाज काय कसा झाले तिची दुरित अवस्था झाली, कारण शेतीला भाव मिळन झालाय, त्याने पिकवलेल्या शेतीला भाव मिळत नसल्यामुळं हमी भाव मिळत नसल्यामुळं तिची आर्थिक स्थिती कोलमडल्या, खरं यातून खरं तर तो अडचणीत येतोय असं त्यांची प्रतिक्रिया. खरं तर पलीकडे देखील कट्ट्यावर काही मंडळी बसले त्यांच्या देखील प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपल्याला महत्वाच्या द्या आणि त्यानंतर या व्हिडिओचा आपण त्या ठिकाणी शेवट करणार आहोत. नमस्कार. हा नमस्ते. काय नाव तुमचं? माझा अनिल कृष्णा जाधव, मी रिक्षा संघटनेचा अध्यक्ष, शिवपार्वती रिक्षा मित्र मंडळ वळणगे. वडिंगे हो वडिंगे. आज 135 मायाल नोंदी आहेत लोकांच्या, म्हणजे मायाला काम करणारे लोक. काय अध्यक्षांचं मत काय आहे? आता अध्यक्ष मत म्हणजे आता चालूच आहे, ह्याला जर म्हटलं तर मल्लिक साहेबच चांगले आहेत का, तर आपल्याला मोदींचे हात वळकट करायचे आहेत. त्यांचं जे ध्येय आहे 400 सीटांचं पार हे पूर्ण झालं पाहिजे. ह्याच्यासाठी का तर कुठली घटना आज संवेदनशील थोडा बदल करायचा असतो तर ते एक मार्गी सीटा असतात एकाच पक्षाची असल्या तर तो ताकदीनं करू शकतो. ह्याच्या 4 सीटा त्याच्या 2 सीटा कुठलंही काम होत नाही, त्याच्यामुळं त्याच्या 400 सीटा पार मोदींच्या कार्य बघून मंडलिकांच्या मतदान करायचं आहे. मग आज मंडलिक कसे आहे ते नाही, आज मंडलिकच्या वडिलांनी आज शिवाजी पूल बांधला
म्हणून आम्ही ये जा करतो. त्याचं एक मोठं कार्य आहे ते मंडलिक साहेबांचं एक अगदी घेण्यासारखं. आणि आज कागल तालुक्यामध्ये जर गेला तर मेट्रो सिटीत गेल्यासारखं कागल तालुका आहे. हे फक्त मंडलिक यांच्यामुळं आहे, इतर कुणाच्यामुळं नाही. मुसरीप आहेत की मंडलिक मुसरीप हे मोठे नेते आहेत. आज मेट्रो सिटी म्हणतो मी, आज कोल्हापूर सिटी म्हणजे कुठे आदिवासी भागात राहायला गेल्यासारखी कोल्हापूर सिटी. दुसरी गोष्ट, भाजपनं आज त्यांना हे दिलं होतं, राज्यसभाचं एक पद खासदारकी दिली होती ह्यांनी मोदी साहेबांनी 5 वर्षासाठी. त्यांनी कोल्हापूरला काय विकास आणला काय? संभाजीराजेंनी त्यांच्या मुलग्यानं काही आणलं नाही, फक्त राजे आहेत. एक एक रुपये जरी काम असलं तर प्रत्येक वेळी त्यांना जाऊन त्यांच्यापर्यंत जाऊन आपण पोचू शकत नाही. किंवा सर्वसामान्य आज तुम्हाला म्हटलं मी मुलाखत मला बोलायचं आहे, तसं शाहू महाराजांनी जाऊन सहजासहजी कुठलाही माणूस जाऊन काल कार्य आणू शकत नाही. तसं मंडलिकाच्याकडे जाऊन हक्कानं आम्ही आणू शकतो. माझे साहेब मंडलिक साहेब असं कुणाला, जसं आमचा रिक्षा संघटनेला जसा एखादा कार्यकर्ता आहे तसं मंडलिक साहेबांना जाऊन आम्ही बोलून काम करून आणू शकतो त्यांच्याबरोबर. तसं महाराजांकडे जाऊन आपली ही तुलना दोन्हीतली आहे. महाराजापर्यंत सर्वसामान्य जाऊ शकत नाही, मंडलिकांपर्यंत जाऊ शकतो. हा हे महत्वाचं आहे. आज कुणाला पडणार? सगळी मंडलिक साहेबांना मतदान आणि मोदींच्याकडे बघून मतदान करायचं आपल्याला मोदी. आणि आज सांगतो पहिल्या 153 देश आपले युनियन मध्ये आहेत. युनियन मध्ये आपल्याला बसायला खुर्ची नव्हती. त्या युनियनचा अध्यक्ष हे आहेत मोदी साहेब आहेत. हे एक जगात एक मोठं प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे. कोण सांगतो तुम्हाला हे सगळं? कोण सांगत? मी एक वाचन करतो. मी एक रिक्षा चालक असलो, पेपर मध्ये मी वाचतो युनियनचा अध्यक्ष आहे. हे महत्वाचं आहे. आणि आज पहिल्या 4 मध्ये पहिल्या 10 मध्ये मिलिटरीचं कुठं नाव सुद्धा नव्हतं. पण आज कुठल्या जगानं आपल्याला खोकून बघाय सुद्धा काम नाही. पहिल्या 4 मध्ये आपण सामर्थ्यवान झालेलो आहे. हे फक्त मोदीमुळे झालेलं आहे, दुसऱ्या कुणामुळे नाही. कारगिलची युद्ध जिंकली आज ते मोदीनं त्यांना सोर्स दिला. काय नाही, दिस्ताक्षिणी घाल गोळी. पहिलं कसं बंदूक आहे हातात पण मारा परमिशन नव्हती. आपलं सैनिक 4 मरत होते. आज मोदीनं तसं केलं नाही. 10 युनिट आहे ना, त्याला कुणा संशयित वाढते दे का? हे जे मिलिटरीवाल्यांचं मनुष्यबळ त्यांनी वाढवलं गेलं आहे, आत्मविश्वास, हे फक्त मोदींच्या मुळे घडले. त्यामुळे आज दुसरा देश कुठला वाईट नजर आपल्याला बघू शकत नाही. आणि कुठल्याही देशाची हिंमत पण नाही आपल्या भारताबरोबर. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? अनिल कांबिरे. ब्या कुठनं अडकवून आलाय? मी आहे सामाजिक कार्यकर्ता. आज देशातलं 370 कलम जे बाबा जमलेलं नाही कुठल्याही, 70 वर्ष राज्य केलं काँग्रेसनं आणि परिवार गांधी घराण्याशिवाय या देशाला पंतप्रधानच नाही. पण आज आपल्याच देशात असून फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांनी आपल्याच देशाला लुटलं, आपल्याच सैनिकांच्यावर हल्ला केला. त्यांनी 370 कलम रद्द केल्यामुळं आज तिरंगा भगव्या तिरंगा फडकला. आज आपण त्या लाल चौकात ओपनपणे उद्योग व्यवसाय करू शकतो. आज हिंदूंची अस्मिता उभी केली त्यांनी. अर्थव्यवस्था जगात 5व्या क्रमांकाला आलो आपण. महिलांना अर्ध तिकीट दिलं. पीएम किसान योजनेतनं ज्याला 10 गुंठे जमीन आहे त्या शेतकऱ्याला 1 रुपया कट न होता आज 16 हप्ते मिळाले. हे देशहिताचं काम केलं. आज अयोध्येत राम मंदिर, तुम्ही म्हणाला की राम मंदिर उभा करून काय, आज तुम्ही कुणालाही विचारा. प्रत्येक बूट पॉलिश करणाऱ्यापासून हारवाल्यापर्यंत हार विकले गेल्यामुळे शेतकऱ्याला लाभ झाला, प्रवाशांना लाभ झाला, तिथले जागेचे दर वाढले आणि एकही रक्तपात न होता ते राम मंदिर उभा केलं आणि अस्मिता जागा केली. आज जगात एकमेव हिंदू राष्ट्र आपला आहे आणि हिंदूंची अस्मिता उभी केली. अब की बार 400 पार जाणार. तर हिंदू अस्मिता देखील या भागामध्ये त्या ठिकाणी लोक बोलून सातत्य दाखवतात. पलीकडे कट्ट्यावर काही लोक बसले होती, त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. काय नाव? नवनाथ. काय करता नवनाथ? खाणे फिरणे. जय श्रीराम. खाणे फिरणे. जय. काम धंदा काय? काही नाही. काय नाही, काय इकडे इलेक्शन काय वातावरण बघायचा काय होते असं. म्हणजे आम्ही जय श्रीराम म्हणलं की विषय क्लोज असतो. क्लोज मध्ये बीजेपीला. हा बरोबर. ठीक आहे. तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया या इथल्या वडिंगेकरांच्या आहेत. खरं तर हे वडिंगे गाव तसं कोल्हापूरपासून अतिशय जवळ, मध्ये एक पंचगंगा नदी इतक्याच जवळचं अंतरावरचं हे गाव आहे. आणि इथल्या गावातील लोक नेमकं काय बोलतायत, काय त्यांची मत आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. खरं तर इथल्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी जरी ही निवडणूक खासदारकीची असली तर त्याच्या पोटामध्ये बंटी पाटील विरुद्ध मुन्ना माळिक अशा पद्धतीचा देखील एक संघर्ष आहे. त्या सगळ्यासोबतच त्या ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आमदारकीची देखील गणित त्या पाडीमाग घालतोय. बऱ्याच जणांसाठी ही निवडणूक छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी नसून भाजप विरुद्ध
विरुद्ध काँग्रेस अशा पद्धतीचे आहे, तशाही प्रतिक्रिया काय लोक देत आहेत. खरं तर छत्रपती शाहू महाराजांबद्दल आदर आहेच, परंतु मत मात्र मोदींना देऊ अशी म्हणणारी काही लोक आहेत. आणि त्यासोबतच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी सारखं धरण, कळंबासारखं धरण किंवा बाकीची अनेक मोठी कामं कोल्हापूरसाठी केली, तर त्यामुळे आज कोल्हापूर सुजलम सुफलम आहे, हिरवगार आहे, पाण्याची सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये होते, बाजारपेठा उपलब्ध झाल्या. त्यामुळं कुठेतरी राजर्षी शाहूंचा वारसा आणि त्याची उपकाराची परतफेड म्हणून आम्ही आत्ताच्या शाहू महाराजांच्या पाठीमागे जाऊ, त्यांना मत देऊ अशा पद्धतीची देखील भूमिका काही लोक या ठिकाणी घेत आहेत. खरं तर लोकसभेची निवडणूक आहे, लोक अजून तितक्या स्पष्ट बोलत नाहीत, कारण अजून प्रचाराला सुरुवातच त्या ठिकाणी झाली नाही. ज्यावेळेला प्रचार होण्याला सुरुवात होईल, संपर्क वाढेल, नेते त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची आपल्या भूमिका मांडतील, त्या हिशोबाने खरं तर लोकांशी मतं त्या ठिकाणी ठरत जाणार आहेत. परंतु तुर्तास तरी आत्ता बोलायचं झालं तर अतिशय संमिश्र अशा पद्धतीचं, म्हणजे शाहू महाराजांनाही मानणारा वर्ग ह्या गावामध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या बाजूने मोदींना मानणारा आणि संजय मंडलिकांना मानणारा वर्ग देखील या गावात असल्याचं चित्र तुर्तास तरी आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन शुभम सर, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, वडिंगे.